लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। केंद्र सरकारच्या वतीने विकासाच्या आणि रोजगाराच्या केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ जनतेला एप्रिल फुल आहे अशी घोषणाबाजी करत आज नाशिक शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे व युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या विकास आणि रोजगाराच्या घोषणा म्हणजे निव्वळ एप्रिल फुल अशी टीका युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज 1 एप्रिलचे औचित्य साधत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत 1 एप्रिल निमित्त 5व्या विकासाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी विकासाचं काय झालं, एप्रिल फुल रोजगाराचं काय झालं, एप्रिल फुल 2 कोटी नोकऱ्यांचं काय झालं, एप्रिल फुलच्या घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहरातर्फे मोदीजींचा विकास हा एप्रिल फुलचा आहे आणि एप्रिल फुल हा लोकांना एक हे काढण्याचं वेळात काढण्याचं एक हे असतो दिवस, त्यामुळं इतक्या दिवस झाले 8 वर्ष झाले मोदी साहेब लोकांना वेळात काढताय, इतक्या दिवस झाले रोजगार देणार होते, 2 लाख नोकऱ्या देणार होते, पण आजही आपल्या याच्यामध्ये सुशिक्षित बेकार आजही तसेच आहे युवक, त्यानिमित्त आम्ही आज एक सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुणाच्या हातून मोदींचा केक कापून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे की आज हा विकासाचा आणि एप्रिल फुलचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे मोदी सरकारचा, आणि मोदी साहेबांनी आत्ता तरी सुधारावं आणि इथून पुढच्या काळामध्ये एक जे काय त्यांचे शेवटचे दिवस राहिलेले त्याच्यात तरी विकासाचा हे करून त्यांना कुठेतरी तरुणांना नोकरी मिळवून द्यावी याच्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रयत्न करत। या आंदोलनाप्रसंगी चेतन कासब, बाळानिगळ, जय कोतवाल, निखिल भागवत, मुकेश शेवाळे, डॉक्टर संदीप चव्हाण, अमोल नाईक, विशाल टोके दरम्यान या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुषार ठेपले, नाशिक न्यूज, नाशिक।